नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सध्या चैत्र नवरात्री चालू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. दुर्गा अष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी आपल्याला ह्या दोन भाज्या चुकूनही खायच्या नाही. बघा, दुर्गा अष्टमीच्या दिवशी, त्याचप्रमाणे आपल्याला नवमीच्या दिवशी म्हणजेच या दिवशी श्री रामनवमी आहे, या दिवशी आपल्याला चुकूनही कोणत्या दोन भाज्या खायच्या नाही की ज्यामुळे आपल्यावर कुलदेवी ही नाराज होईल आणि याचे वाईट परिणाम हे आपल्याला आपल्या घराला भोगावे लागतील. तर याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. धार्मिक मान्यतेनुसार देवीला अष्टमी तिथी समर्पित आहे. देवीला अष्टमी तिथी अतिशय प्रिय आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते. अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत करण्याची प्रथा आहे. या दिवशी तुम्ही व्रत देखील करू शकतात. या दिवशी देवी दुर्गेची विधीपूर्वक पूजा केली जाते. मासिक दुर्गाष्टमी व्रत केल्याने देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते. आदिशक्ती दुर्गेला आपल्या हिंदू धर्मात विशेष असे महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवीला अष्टमी तिथी समर्पित आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते. अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत करण्याची प्रथा आहे. पंचांगानुसार या चैत्र शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ही 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12:11 प्रारंभ होईल तर 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1:23 समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्व असल्याने महाअष्टमी 16 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी देवी महागौरी या रूपाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे अष्टमी तिथीला कन्यापूजन देखील केले जाते. तुम्ही अष्टमीला कन्यापूजन करू शकतात. तुम्ही नवमीला देखील अष्टमी कन्यापूजन हे करू शकतात. कन्यापूजन जर का आपण अष्टमी तिथीला केले तर बघा, यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर आणते. आपल्याला राजयोग देखील येऊ शकतो. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री नवमी तिथी ही 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 प्रारंभ होईल आणि 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3:14 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 17 एप्रिल 2024 रोजी नवरात्रीची महानवमी साजरी केली जाईल. त्याचप्रमाणे 17 एप्रिलला श्री रामनवमी देखील साजरी केली जाणार आहे. नवरात्रोत्सवात येणारी अष्टमी तिथी दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी म्हणून ओळखली जाते. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते. कन्यापूजनाला विशेष महत्व आहे. कन्याला देवी दुर्गेचे रूप मानले जाते. त्यानुसार काही लोक अष्टमी तिथीला कन्यापूजन करत त्यांना गोड जेवण आणि भेटवस्तू देतात तर काही लोक नवमी तिथीला कन्यापूजन करतात. कन्यापूजन कसे करायचे याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून कन्यापूजन करू शकतात. बघा, हे कन्यापूजन केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होतात. त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही आवर्जून चैत्र नवरात्रीला त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रीत अष्टमी तिथीला नवमी तिथीला कन्यापूजन करू शकतात. आता याचप्रमाणे आपल्याला दुर्गाष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी कोणत्या दोन भाज्या खायच्या नाही तर बघा, आपल्याला चुकूनही अष्टमीला चुकूनही मांसाहार आपल्याला करायचा नाही. नवमीला देखील आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही. कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्याला करायचा नसतो. त्याचप्रमाणे तामसिक पदार्थ देखील आपल्याला सेवन करायचे नाही. मद्यपान आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाहीये. त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये लिंबू आपण कापत नसतो. बघा, या दिवसात लिंबू कापणे वर्ज्य असते. त्यामुळे आपल्याला चुकूनही अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला लिंबू कापायचं देखील नाहीये आणि लिंबाचं देखील आपल्याला सेवन करायचं नाहीये. तर बघा, आपल्याला लिंबाचं सेवन करायचं नाहीये, लिंबू कापायचं नाहीये. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्याला करायचा नाहीये. त्याचप्रमाणे कांदा लसूण यांसारखे तामसिक पदार्थ आपल्याला सेवन हे चुकूनही करायचे नाहीये. रामनवमीच्या दिवशी व्रत केले जाते. आता जे उपवास करणार आहेत त्यांनी उपवासाचे पदार्थ खायचे आहे. आणि जरी तुम्ही या दिवशी उपवास करणार नसाल तरी देखील तुम्हाला कांदा लसूण हे पदार्थ वर्ज्य करायचे आहे.
त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही काळे कपडे आपल्याला घालायचे नाहीये, त्यानंतर चामड्याच्या वस्तू आपल्याला परिधान करायच्या नाहीये. याचप्रमाणे या दिवशी आपल्याला या दोन दिवशी आपल्याला चुकूनही नखे कापायची नाही, केस देखील आपल्याला कापायची नाही, दुपारी देखील आपल्याला झोपायचं नसतं. तर बघा या गोष्टींचे नियम, हे नियम आपल्याला या दोन दिवशी आवर्जून पाळायचे आहे. तुम्ही नवरात्रीला तुम्ही अष्टमीला उपवास करा, अगर नका करू ते तरी देखील आपल्याला हे पदार्थ चुकूनही या दिवशी खायचे नाही. तुम्ही जर का मनोभावे देवी दुर्गेची उपासना केली, सेवा केली, तर बघा देवी दुर्गे मातेचे आशीर्वाद हे आपल्याला आपल्या पाठीशी कायम असतात आणि यामुळे आपल्या घरात अखंड सुख सौभाग्य प्राप्त होतं. आपल्या घरात सुख समाधान ऐश्वर शांती आपल्याला प्राप्त होत असते. यासाठी आपल्याला दुर्गाष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी चुकूनही या पदार्थांचं सेवन करायचं नाहीये. त्याचप्रमाणे या नियमांचं देखील पालन आपल्याला करायचं नाहीये. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खोटं बोलायचं नाहीये, कुठल्याही स्त्रीचा अपमान आपल्याला चुकूनही करायचा नाहीये. तर बघा जर का आपण हे नियम पाळले नाही तर बघा याचे वाईट परिणाम आपल्याला हे भोगावे लागू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, इतरांना देखील ही माहिती शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.